नमस्कार. आज आपण इयत्ता 4 विषय मराठी कविता 13 चवदार तळ्याचे पाणी या कवितेविषयी जाणून घेणार आहोत. कवितेचा अर्थ, स्पष्टीकरण सर्व काही आपण या कवितेमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ऐका, म्हणा आणि वाचा. आधी मी तुम्हाला कविता वाचून दाखवते. चवदार तळ्याचे पाणी नव शक्ती मानवा आणी, या शक्ती मागे मूर्ती भीम काय देई स्फूर्ती. जणू मुक्यास दिदली वाणी चवदार तळ्याचे पाणी, ते जाब जलाचे झाले दिनांना प्रेरित केले. अन्यायासाठी लढुनी नव शक्ती मानवा आणी, नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला. करुणेची आर्त विराणी चवदार तळ्याचे पाणी, आत्मभान जागे केले मानवास मी पण दिधले. धम्मचक्र ये परतोनी नवशक्ती मानवा आणी, चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणी. कविता लिहिली आहे अनुराधा साळवेकर यांनी. चला आता आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया. चवदार तळ्याचा सत्याग्रह महाड येथे झाला. चवदार तळ्याचं पाणी दलितांसाठी खुले करून देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यावेळी त्यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. तर या कवितेमध्ये त्याचेच वर्णन दिलेले आहे. चवदार तळ्याचे पाणी नव शक्ती मानवा आणि, या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे मानवामध्ये नवशक्ती निर्माण झाली आहे. मानवामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या नवचैतन्याचे कारण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या शक्ती मागे मूर्ती भीम काय देई स्फूर्ती. पहा, या शक्तीमागे जी मूर्ती आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना येथे भीम काय अशा नावाने संबोधले आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला स्फूर्ती मिळाली आहे. जणू मुक्यास दिदली वाणी चवदार तळ्याचे पाणी, या बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून दलितांच्या म्हणजेच मुक्यांना वाणी दिली आहे. त्यांना बोलण्यासाठी वाचा दिलेली आहे. तर चवदार तळ्याचा सत्याग्रह हा एक मोठा क्रांती घडवणारा सत्याग्रह होता. जेथे दलितांना अजिबात प्रवेश नव्हता तेथे दलितांसाठी त्यांनी तळ्याचे पाणी खुले करून दिले. तेजाब जलाचे झाले दिनांना प्रेरित केले. तेजाब म्हणजे एक रसायन असते. पहा, आपण इंग्रजीमध्ये त्याला ॲसिड म्हणतो. तर या सत्याग्रहामुळे जणू काही त्या जलाचे तेजाब झालेले आहे. ते पाणी अतिशय ज्वालाग्राही झालेले आहे आणि यामुळे दीनांना प्रेरणा मिळाली आहे. दीन म्हणजेच गरीब, दुबळे. जसं दला पहिली वेलांटी दिल्यानंतर जो दीन शब्द तयार होतो त्याला आपण दिवस म्हणतो, तसेच दला दुसरी वेलांटी दिल्यानंतर जो दीन शब्द तयार होतो त्याला आपण गरीब असे म्हणतो. तर या जलाचे तेजाब झालेले आहे आणि दीनांना प्रेरणा मिळाली आहे. अन्यायासाठी लढुनी नवशक्ती मानवा आणि, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायासाठी लढा दिलेला आहे. पूर्वीच्या काळी जातीपाती, स्त्री पुरुष असमानता असा भेदभाव केला जात होता. त्यांना हीनतेची म्हणजेच कमीपणाची वागणूक दिली जात होती. तर या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे जणू काही अन्यायाविरुद्ध लढण्याची नवशक्ती माणसामध्ये आलेली आहे असं कवयित्री येथे म्हणत आहे. तर संपूर्ण कवितेमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यामुळे काय काय बदल झाला किंवा काय प्रेरणा मिळाली याबद्दल वर्णन केलेले आहे. चला आता पुढे जाऊया. पुढे काय दिले आहे ते पाहूया. नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला. पहा,
परंपरेला नाकारून मी मागाशी सांगितलं, पूर्वीच्या काळी जाती पाती स्त्री पुरुष असमानता मानली जात होती, तर वर्षानुवर्षे चाललेली ही परंपरा नाकारून नवीन काहीतरी स्वीकारण्याचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला, म्हणजेच त्यांनी मानवतेचा स्वीकार केला. मानवता म्हणजेच काय? तर माणसाला माणसाप्रमाणे वागवणे, तर यालाच म्हणायचं मानवता. मानवता हा धर्म त्यांनी स्वीकारला. त्यानंतर करुणेची आर्त विराणी चवदार तळ्याचे पाणी. करुणा म्हणजे माया दया, तर त्याची आर्त विराणी, विराणी म्हणजे काय? दुःखाचं गाणं. तर या करुणेची आर्त विराणी जणू काही या सत्याग्रहाच्या मागे आहे. आपल्याला ती दुःखद गाणी किंवा आर्त गाणी ऐकायला येत आहेत. पुढे जाऊया. आत्मभान जागे केले मानवास मी पण दिदले. आत्मभान म्हणजे स्वतःची जाणीव, स्वची जाणीव जागी केली. कोणी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मानवास मी पण दिदले म्हणजेच काय? तर प्रत्येक मानवाला मी कोण आहे, मी काय आहे अशी स्वची जाणीव करून दिली. प्रत्येक माणूस हा खास आहे. त्याला जर स्वची जाणीवच नसेल तर त्याच्यात आणि जनावरामध्ये काही फरक नाही. धम्मचक्र ये परतोनी. धम्मचक्र म्हणजे ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या दिवसाला धम्मचक्र असे संबोधले जाते. तो दिवस परतोनी यावा असं कवयित्रीला वाटतं. यामुळे मानवाला नवशक्ती मिळणार आहे. तर नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी. नवशक्ती मानवा आणि. तर हा झाला या कवितेचा भावार्थ. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण या कवितेवर आधारित स्वाध्याय पाहूया. तर ही कविता पाठ करा, छान अक्षरात वहीत लिहून काढा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.